हरिओम श्रीराम अभज्ञ, माझं नाव संकेत सिंह पाटील, उपासना केंद्र आष्टा। माझा अनुभव असा आहे की आष्टा उपासना केंद्राला हनुमान जयंतीला बापूंची रत्नागिरीला जे हनुमान मंदिर आहे तिथे सेवा असते पूर्ण डेकोरेशनची। मग मी नेमकं कसं झालं होतं, त्या टायमिंगमध्ये माझ्या सुट्ट्या चालू होत्या, आम्ही गेलो होतो राहायला मामाकडे। मग इथं सगळ्यांची सेवा चालू होते, हार बीर करायची, माळा का तयार करायचं। मग मला तर जायचं होतं तिकडं, आणि नेमकं मग असा विषय झाला की मग कामच लवकर आवरलं नाही। मग रात्री 12 वाजले, मग मी म्हण काय पण ठरवलं, आता किती पण उशीर झाला असं तसं त्याने येणार असत उशिरा, मग आपण जायचं। मग शेवटी त्याने 12 वाजता तिथं आले। मग जाता जाता मी तिथं गाडीत बसलो त्यांच्या संघासोबत। मग आम सगळं हार बीर फुल सगळे होते। मग तिथनं सगळ्यात मोठा मेन म्हणजे तिथं जाताना रत्नागिरी लांबाघाट घाट आहे मोठा, तो पास करून जावं लागतं। आणि बापूंच्या कृपेने मी तिथं असं झालं, घाट आम्ही पास केला आणि बरोबर मेन हायवे आहे तिथे गोवा मुंबई हाय आणि रत्नागिरी असा हायवे, त्या हायवेपाशी आला आणि आम्हाला ड्रायव्हर जवळ बसलेलं, त्यामुळे मला तिथं डिझेलचा वास आला। मग ते ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हरने चेक केलं तर डिझेलची पाईप फुटलेली। मग आम्ही तिथं थांबलो कारण की गाडी तर पुढे डिझेल सांडत नेणं शक्य नव्हतं। मग थांबलो तिथं चौकात, रिक्षावाले होते, रिक्षावाल्यांना विचारलं इथं दुकान कुठं अवेलेबल। मग रात्रीचे 1:30-2 वाजलेले, मग तेव्हा तर काय शक्य नव्हतं। आणि रिक्षावाल्यांना मग म्हटलं चिकट टेप तर आहे का, कारण की चिकट टेप गोंधळून आम्ही कसं तर तिथंपर्यंत पोचतो। आणि तिथनं आम्ही मग पुढं काय तर रत्नागिरी दुपारची सोय होईल आमची। मग शेवटी रिक्षावाल्यांना विचारलं तर प्रत्येक विचारलं तो नाहीच म्हणतोय, हां माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही। पण आता तिथं पुढं मागं फिरलो आणि चौकात बरोबर हनुमानाचं एक मंदिर होतं, हनुमानाच्या पाया पडलो आणि बापूरायला म्हणलं बापूचंच काय तर यातनं मार्ग काढ। आणि मग बापूंनी बरोबर तिथल्या 2 मिनिटांना बरोबर तिथनं रिक्षा एक आली, मुलगाच होता रिक्षा चालवत, फास्ट आला जोरदार। आणि त्याला नुसता हात करून विचारलं चिकटपट्टी आहे का, तो बरोबर ते चाललेला त्याच्या घरी उशीर झालता म्हणून। आणि मग कोण पॅसेंजर नव्हतं बरं, त्या ॲकट्याकडेच पूर्ण रिक्षा स्टॉपवर चिकटपट्टी होती, ते येणं म्हणजे बापूनेच त्याला लावून पाठवून दिलं, कारण की बिना पॅसेंजरचं शक्यतो रिक्षावाले कोण फिरत नाहीत ना। पण तो बिना पॅसेंजरचा आला आणि जाता जाता नुसती एक चिकटपट्टी देऊन गेला। आणि आम्हाला सेवेसाठी त्याने बरोबर टायमिंगवर तिथं रत्नागिरीत पोहोचवलं, कारण की दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती असते, त्या हनुमान जयंतीच्या आधी सगळं डेकोरेशन आवरणं आणि डेकोरेशन पूर्ण करायला खूप हे जातं ना, ते जास्त असल्यामुळं वेळ पण भरपूर जातो। ते बापूच्या कृपेने आमच्याकडं ते डेकोरेशन सगळं पूर्ण करून घेतलं त्याने टायमिंगवर पोचून। मग दुसऱ्या दिवशी रत्नागिरीत पोचलो आम्ही, ते खरेदी त्याने केलं पाईप त्याने ड्रायव्हरने त्यांचा, आणि बापूच्या कृपेने आम्हाला तिथं व्यवस्थित पोचवलं। हरिओम श्रीराम बज्ञ।